नमस्कार, कथासागर मध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण भारताला अतिशय गौरवशाली इतिहास त्याच्याबद्दल माहिती मिळवणार आहोत. म्हणजेच त्याच्याबद्दल बोलताना पंतप्रधान असं बोलले की इट इज अ प्राईड अँड आयडेंटिटी ऑफ इंडिया. 19 जून 2024 याचं उद्घाटन झालं आणि पुन्हा सगळ्या जुन्या स्मृती चाळवल्या गेल्या. नालंदा ह्याचा अर्थच असा की ज्ञानरूपी सागर, आणि या ज्ञानरूपी सागरामध्ये डुंबण्यासाठी असंख्य देश, कंबोडिया, मलेशिया, चीन, जपान, कोलंबिया, अनेक देशातून अनेक हजारो विद्यार्थी प्रवेश परीक्षा पास करून अतिशय कठीण येत होते. लाखोंची ग्रंथसंपदा होती, प्रचंड मोठा आवार, प्रचंड इमारती, आणि खरोखरच 700-800 वर्ष सतत ज्ञानयज्ञ इथे सुरू होता. अनेक अनेक ज्याला आपण म्हणूया की ज्ञानवंत इथे एकवटले होते. सतत चाललेला हा ज्ञानदानाचा प्रवास एकदम खंडित झाला, त्याच्याविषयी आज आपण जाणून घेणारच आहोत. पण प्रथम आधी आपण जरा होकारार्थी वस्तू बघूया, नाही का? ही होकारार्थी किंवा सकारात्मक बाजू म्हणजेच जुन्या अवशेषांच्या जागी एक नवीन विद्यापीठ उभं राहिलंय आणि त्याचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं. जी छोटीशी झलक आणि मग आपण पुढे जाऊया. चला तर 2010 संसदेत नालंदा विद्यापीठाच्या पुनरुज्जीवनाचा ठराव पास झाला. प्रत्यक्ष तो दिवस उगवायला मात्र लागला 19 जून 2024. त्याचं उद्घाटन करताना पंतप्रधान म्हणाले, नालंदा इज अ प्राईड आयडेंटिटी अँड रिस्पेक्ट. नालंदा इज अ प्रोक्लेमेशन ऑफ धिस ट्रूथ दॅट बुक्स मे बर्न इन फ्लेम्स ऑफ फायर बट द फ्लेम्स कॅनॉट डिस्ट्रॉय द नॉलेज. नवं विद्यापीठ जुने अवशेष, भग्नावशेष जे आहे त्याच्या जवळच बांधलं गेलं आहे. 1,750 कोटी रुपये खर्च केले गेलेत. भारत आणि इतर अनेक देशांनी त्याला मदत केलेली आहे. हे एक अप्रतिम नव्या धरतीचं आयडियल असं विद्यापीठ आहे. आंतरराष्ट्रीय केंद्र, 550 विद्यार्थी राहू शकतील असं वसतिगृह, 2,000 माणसं बसतील असं एम्पी थिएटर, फॅकल्टी क्लब, क्रीडा संकुल, प्रांगण, शून्य कार्बन उत्सर्जन, सौर ऊर्जा सन्नित्र, पाण्याचा पुनर्वापर, अशा असंख्य गोष्टी आणि 100 एकरवर जलसाठा होईल अशी योजना. जुन्या विद्यापीठाची आठवण यावी अशा प्रकारची रचना, स्थापत्य इथे वापरलं गेलं आहे. असं असून सुद्धा पुन्हा पुन्हा मनात येतं की आम्ही कितीही प्रयत्न केले, कितीही खर्च केला, तरीसुद्धा पहिलं गेलेलं वैभव जे जमिनीत गाडलं गेलं होतं ते अनेक संशोधकांच्यामुळे जमिनीच्या वर आलं, आम्हाला कळलं. त्याच्या झालेल्या वेदना, तिथले हुंकार, सांडलेलं रक्त, अनेक बुद्ध भिक्षूंचा आक्रोश, याचं काय असू दे. आपण जुनं विद्यापीठ कसं होतं ते बघायचा प्रयत्न करूया, आणि ते का जाळलं गेलं, कोणी जाळलं तेही बघूया. चला तर मग. लक्ष्मण सेन हा राज्य करत होता. हा लक्ष्मण सेन हा आता वृद्ध झाला होता, पण त्यांनी त्याच्या तरुणपणी खूप मोठा पराक्रम गाजवला होता. मात्र हा केवळ पराक्रमी राजा होता असं नव्हे, तर गुणी राजा होता. त्यांनी लखनौई नावाचं शहर बसवलं होतं, ते आजही छोट्या केड्याच्या स्वरूपात त्या ठिकाणी. याच्याशिवाय असंख्य विद्वान यांनी आपल्या राज्यात गोळा केले होते. हा संस्कृतचा भोगता होता आणि त्यांनी अनेक संस्कृत रचना केलेल्या होत्या ज्या आजही प्रचलित आहेत. अद्भुत अशा प्रकारचा पुस्तक नंतर संग्रह, ग्रंथ, हस्तलिखित याचा संग्रह त्यांनी केला होता. स्वतःचं कॅलेंडर सुरू केलं होतं. हा विष्णूचा भक्त होता आणि मग परम वैष्णव या परमहंस असं स्वतःला म्हणून घ्यायचा असा हा लक्ष्मण सेन राजा. मात्र बिहारमध्ये त्यावेळेला, बिहार, बंगाल सगळीकडेच बुद्ध धर्म अस्तित्वात आला होता. म्हणजे अस्तित्वात तो होताच, पण त्याचा प्रचार बराच झाला होता. बुद्धांनीही देशाच्या भरभराटीमध्ये खूप खूप मोलाची मदत केली. पण बिहार काय किंवा बंगाल काय, हे समृद्ध प्रांत होते. तुम्हाला ढाक्याची मलमल माहिती आहे, पण त्याच्याबरोबरच समुद्रमार्गे आणि जमिनीने व्यापार चाले आणि भरभरून जहाजं, भरभरून वैभव इथे येत होतं. साहजिकच जास्ती वैभव झाल्यामुळे आलेली ग्लानी आणि बुद्ध धर्माचं तत्त्वज्ञान अंगीकृत केलेले हे सगळं थोडे गाफील राहिले परकीय आक्रमणासाठी, आणि त्याचाच फायदा
परकीय अक्रांता ज्यांनी स्वतःच्या करिअरची सुरुवात साधी घोडे विक्रेता म्हणून केली होती, तो मोहम्मद गौरीचा त्याच्याही पेक्षा क्रूर असा खिलजी यांनी या सगळ्याचा नाश केला. जेव्हा तो बिहारवर चालून आला त्यावेळेला त्यांनी प्रथम बुद्ध वस्त्या, बुद्ध मंदिरं यांचा नाश करायला सुरुवात केली. तो जेव्हा राजवाड्यापर्यंत पोहोचला तेव्हा राजाही गाफील होता, तो जेवण घेत होता. त्याला प्रतिकार करायची संधीच मिळाली नाही, मात्र तो त्याचा मुलगा त्यावेळेला बंगालमध्ये राज्य करत होता तिथे पळून गेला. अर्थातच राजा पळून गेल्यानंतर सारी प्रजा पुलकी झाली. प्रजेचं इतरत्र होतं तेच झालं, हाणामारी, काटाकाटी, बायकांना पळवणं, बलात्कार करणं, सगळी देवळं फोडणं. आणि मग त्यांनी त्यांचा मोर्चा वळवला नालंदा विद्यापीठात. नालंदा विद्यापीठामध्ये त्यावेळेला मगाशी म्हटल्याप्रमाणे हजारो विद्यार्थी शिकत होते, कित्येक हजार विद्यार्थी त्या ठिकाणी वसतिगृहात राहत होते. त्यांना आदेश दिला गेला धर्मांतर करण्याचा, त्यांनी नकार दिल्यानंतर अर्थातच सगळ्यांना मारून टाकलं गेलं. काही विद्यार्थी त्यातल्या त्यात इथली हस्तलिखितं घेऊन आधीच इतर ठिकाणी पळून गेले. असं म्हणतात आत्तासारखी छपाई त्यावेळेला नव्हती, तिथलं ज्ञानाचं भांडार होतं. त्याच्यापैकी काही जे शिल्लक राहिलं याचं कारण असं होतं की तिथे अनेक देशातून विद्वान येत, तिथली हस्तलिखितं होती, त्यांची हस्तप्रती तयार करत आणि त्या हस्तप्रती घेऊन आपल्या देशामध्ये जात. तसंच याही वेळेला काही जण यशस्वी झाले, पण तिथली लायब्ररी होती ज्याच्यामध्ये 90 लाख एवढी पुस्तकं होती, ही सगळी पुस्तकं आगीच्या भक्षस्थानी पडली. कित्येक महिने हे ग्रंथालय जळत होतं. असं या खिलजीनी का केलं? साधा उठणारा सवाल. ज्ञानानी, ज्ञानभांडाराने नेमकं त्याचं काय असं बिघडवलं होतं की त्याला असं वाटलं की हे नालंदा विद्यापीठ आपण नष्ट करावं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजे त्या काळचे राजे अतिशय धोरणी होते, सगळ्यांना शिक्षण फुकट होतं, फक्त कडक परीक्षा, अतिशय कठीण परीक्षा देऊन मग प्रवेश मिळायचा. आजूबाजूची जवळजवळ 100 खेडी या विद्यापीठाला जोडून दिलेली होती आणि त्याचं सगळं उत्पन्न यातून या विद्यापीठाचा खर्च चालायचा. अर्थातच त्यामुळेच विद्यार्थी शांतपणे एकाग्रतेने अभ्यास करत असत. तर असं हे पूर्वीचं नालंदा विद्यापीठ. मगाशी म्हटल्याप्रमाणे खिलजी इथे चालून आला आणि मग खिलजी काही कारणामुळे आजारी पडला. अर्थातच हकीमांनी औषधं दिली पण तो काही बरा होईना. मग विचारलं गेलं की इथे काही आपल्याला औषध देणारं कोणी भेटेल का, आणि मग कोणीतरी नाव सुचवलं की त्या नालंदा विद्यापीठामध्ये एक आयुर्वेद जो विभाग आहे ते राहुल श्रीभद्र नावाचे प्रमुख आहेत, त्यांना आपण बोलवूया आणि उपचार करायला सांगूया. राहुल वीरभद्र अगदी सच्च्या मनाने त्या ठिकाणी आले, त्यांनी उपचार करायचं मान्यही केलं. अट घातली गेली की मी जर ठीक झालो नाही तर तुम्हाला मारून टाकीन. दुसरी अट अशी होती की मी हिंदूच्या हातचं, हिंदूंचं औषध घेणार नाही, मोठा पेच होता. पण राहुल भद्र यांनी हे आव्हान स्वीकारलं. त्यांना सांगितलं काही हरकत नाही, कुराण तर तुम्ही रोज वाचाल ना, मला कुराणाची नवी प्रत द्या, मी घेऊन जातो, ती मंत्रावतो आणि मग तुम्हाला परत करतो. मंत्राची कुराणाची प्रत परत आली. मंत्रावलेलं कुराण, आता तुम्हाला माहितीये की 2 बोटाला थुंकी लावून पान उलटलं जातं आणि मग ते वाचलं जातं. अशी पानं जेव्हा संपत कुराणाची वाचत वाचत खिलजी त्या ठिकाणी गेला तेव्हा त्याचा सगळा आजार पळून गेला होता. त्याला अत्यंत आश्चर्य वाटलं आणि त्याच्या ते गमक लक्षात आलं की त्या पानांच्या टोकाला त्या रामभद्रांनी काहीतरी औषध लावलेलं आहे. आणि मग अरे बापरे, एवढं अफाट ज्ञान आपल्या तुर्कस्तानपेक्षा अधिक वरश्रेष्ठ मत्सर यांनी जळणारा हा खिलजी, दुष्ट, धर्मांध, तोडफोड करणारा आणि सगळ्यात जास्ती नाश या खिलजी घराण्याने केला. त्यांनी आपला मोर्चा विद्यापीठाकडे वळवला आणि ज्या गुरूंनी, ज्या राहुल वीरभद्र यांनी त्याला ठीक केलं त्या उपकाराची फेड त्यांनी अशी केली, सगळं विद्यापीठ जाळून नष्ट केलं. मला असं वाटतं हे सगळं ऐकल्यानंतर खूप दुःख होतं, खूप वेदना होतात, पण त्याला काही इलाज नसतो हेच खरं. पूर्वीचं विद्यापीठ होतं तरी कसं ते आपण बघायचा छोटासा प्रयत्न करू. उत्खननानंतर जे समोर आलं ते सगळंच चकित करणारं होतं. ह्या सगळ्या गोष्टी कोणा एकेकाळी जमिनीखाली दाडल्या गेल्या होत्या.
सर्वसाधारणपणे हे अशा प्रकारच्या असंख्य बांगा म्हणजेच वन उपवन, त्याच्याशिवाय अनेक पुष्प उद्यानं या ठिकाणी होती. हरा भरा हा सारा परिसर, असंख्य साधूंच्या समाध्या तिथे होत्या. संपूर्ण जे विद्यापीठाचं क्षेत्र आहे ते जवळजवळ असं म्हणतात की 110 विभाग, त्याच्यापैकी केवळ आणि केवळ 30 भाग क्षेत्र यांची आपल्याला माहिती कळली आहे. या प्रत्येक क्षेत्रामध्ये सभोवती या राहण्याची कुटीरं होती, मध्ये मोठाच्या मोठा चौक असायचा आणि प्रत्येक ठिकाणी बुद्धांचा मंदिर किंवा इतर मंदिर त्या ठिकाणी होतं. खास करून बुद्धांचा प्रभाव इथे जास्ती होता. मधोमध प्रत्येक ठिकाणी विहीर असायची, ती बंदिस्त असायची आणि अशा शेकडो विहिरी त्या ठिकाणी होत्या. अनेक इमारती, त्याच्यापैकी काही इमारती कित्येक मजल्यांच्या होत्या हे आणखीन वैशिष्ट्य. त्याच्याशिवाय इथलं जे ग्रंथालय होतं ते ग्रंथालय, त्याला धर्ममायोग असं म्हणायचे. त्याचे 3 प्रकार होते, रत्नोदधी, रत्नाकर आणि रक्तरंजन. अर्थातच मगाशी म्हटल्याप्रमाणे कित्येक लाखांच्या पुस्तकाचा संग्रह इथे होता. त्यावेळेला त्या ठिकाणी 10,000 विद्यार्थी शिकत होते जेव्हा ते जाळलं गेलं, आणि 3,000 विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहत होते. असं हे अतिशय उंच लांब चौड पसरलेलं, त्या ठिकाणी ग्रहताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी उंच उंच मनोरे होते आणि बुद्ध लोकांचे स्तूप किंवा विहार तेही त्या ठिकाणी होते. असं हे भव्य विद्यापीठ. मोदी तिथे आल्यानंतर त्यांना अर्थातच जुने अवशेष बघायचा मोह आवरला नाही, त्यांचेही डोळे भरून आले. असं हे आपलं प्राचीन वैभव. हा खिलजी याचा काळ सांगितला जातो 1178 ते 2007, आणि या खिलजीने एवढा मोठा दीर्घ इतिहास अर्थातच नामशेष केला. मात्र त्याच्याही अगोदर म्हणजे 1300 सालापासून जवळजवळ 1812 पर्यंत हा सगळा इतिहास जमिनीच्या खाली दडपलेला होता. तिथले जे कोणी हिंदू असतील, विद्वान असतील, बुद्ध असतील, त्यांना या गोष्टीचा शोध घेणं हेही मुश्किल होतं. मात्र ब्रिटिश इथे आल्यानंतर प्रथमतः त्यांनी 1812 मध्ये उत्खननाला सुरुवात केली, कारण तिथे काही टेकड्या किंवा अननॅचरल आहे असं काही त्यांना वाटलं. हजारो एकर त्यांनी धुंडळले, पायाखालती घातले, असंख्य ठिकाणी त्यांना काही काही वेगवेगळं आढळलं आणि मग त्यांनी परत एकदा जोरात इथे काहीतरी करायला पाहिजे असं ठरवलं. 1812 नंतर मग परत एकदा अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी 1861 मध्ये पुन्हा एकदा ह्या सगळ्या परिसराचं उत्खनन केलं आणि मग बुद्ध स्तूप, निरनिराळ्या जळलेल्या विटा, मोठमोठ्या इमारती, विहिरी ज्या बंद केलेल्या आहेत आणि आजूबाजूला असे मोठे मोठे तुम्ही चित्रात जसं बघितलं तसं अनेक समाध्या असं त्याला आढळून आलं. आणि मग अर्थातच ही एक नवीन शोध सुरू झाला. अनेकांनी अनेक अनेक हात त्याला लागले आणि मग नालंदा विद्यापीठ नेमकं कसं होतं याची थोडीशी झलक भारतीयांना आणि जगाला बघायला मिळाली. मला असं वाटतं हा आपला एक नवे तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 22 विद्यापीठं, त्या प्रत्येक विद्यापीठाची गोष्ट तुम्ही नेटवर गेला तर तुम्हाला उपलब्ध मिळेल. अगदी कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत ही विद्यापीठं पसरलेली होती. प्रत्येक विद्यापीठात दिलेलं ज्ञान वेगळ्या प्रकारचं होतं. मजा म्हणजे कन्याकुमारीचा विद्यार्थी जसा काश्मीरात शिकायला जात होता तर काश्मीरचा गुजरातमध्ये येत होता, गुजरातचा ओडिसामध्ये जात होता, ओडिसामधला बिहारमध्ये जात होता. अतिशय सुरेख इंटरलिंक या विद्यापीठांचं होतं. मला वाटते आपण ह्या सगळ्याला वंचित झालो. केवळ मत्सर आणि केवळ मत्सर, अर्थात खिलजीनी का तोडलं नसतं तर औरंगजेबाने तोडलं असतं काही का असेल, पण हे सगळे तुर्क, अफगाण आणि मुघल यांनी आपल्या भारताच्या सांस्कृतिक धरोहरांचं खूप खूप नुकसान केलं हे विसरून चालणार नाही. आताही ते परत एकदा सगळे ॲक्टिव्ह झालेले आहेत. मी कसे आणि काय ॲक्टिव्ह झालेत सांगायची गरज नाही. तुम्ही रोज सगळीजण बातम्या बघता आणि मग आजची विद्यापीठं, आजची मोठमोठी संशोधन केंद्र, पूर, कारखाने,
असंख्य असंख्य गोष्टी विमानतळ. पुन्हा एकदा त्याचा नालंदा व्हायला नको असेल तर आपण सगळ्यांनी कसं आणि काय जागृत झालं पाहिजे हे प्रत्येकाने ठरवू नये. मला असं वाटतंय विरोधी पक्ष यांनी सुद्धा थोडासा ताळतंत्र ठेवावा. अल्पकाळची सत्ता यापेक्षा देशाचा उज्ज्वल भविष्य याचा विचार करावा अशी माझ्यासारख्या सामान्य स्त्रीची त्यांना नम्र विनंती. जरूर हा साठा एक ठेवा, तुम्ही नव्या पिढीपर्यंत पोचवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. नमस्ते, धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एकदा वेगळ्या गोष्टीकडे, भागाकडे. मला असं वाटतंय तुम्ही म्हणाल की जुन्या इतिहासातली पानं ही बाई कशाला परत परत उलटते, पण मला असं वाटतंय अनेकांना हे जाणून घ्यायचं असतं. कारण आजकाल मी विस्मृतीत गेलेला इतिहास मी भाषण देत नाही बरं का, कारण कितीतरी मोठा भाग आहे हा, पण आम्ही गप्पा मारतो, डिस्कशन करतो आणि सगळी लोक दे आर झॅप लाईक एनिथिंग. आम्हाला काहीच माहिती नव्हतं, मी त्यांना सांगते अहो त्याच्यात काय, मला पण काही वर्षापूर्वी माहिती नव्हतं. पण मला जे आज 75 कळलं ते आमच्या नव्या पिढीला कळावं. त्यांच्याकडे वेळ कमी आहे म्हणून थोडक्यात पण महत्वपूर्ण त्यांच्यापर्यंत माहिती पोचावी म्हणून हा छोटासा प्रयास. या प्रयासात तुम्ही सहभागी व्हा. आपण सगळे मिळून भारत मातेची वेगळी पूजा आज बांधण्याची गरज आहे, त्याला लागलेलो आहोतच. जोर करूया, चला. नमस्कार आणि धन्यवाद.